नमस्कार माझ्या बालमित्रांनो आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे आणि त्या गोष्टीचे नाव आहे प्रामाणिक लाकूड तोड्या एका गावात एक लाकूड तोड्या राहत होता एके दिवशी तो दुपारी लाकूड तोडण्यासाठी नदीजवळ गेला नदीजवळ एक मोठे झाड होते ते झाड तोडता तोडता त्याची कुराड अचानक पाण्यामध्ये पडली लाकूड तोड्या इकडे तिकडे बघू लागला त्याला नेमके कळेच ना की काय झालेय लाकूडतोड्याजवळ नेमकी एकच कुराड असल्याने तीही तो गमवून बसतो त्याच्याजवळ दुसरी खुराड विकत घेण्यासाठी पुरेसे पैसे नसतात तो नदीजवळ बसतो आणि रडू लागतो नदी उर्फ नर्मदा देवी त्यांचे रडणे ऐकते ती त्याच्यासमोर प्रकट प्रगट होते आणि विचारते का रे का रडतोयस बाळा लाकूडतोड्या नर्मदा देवीला आपल्या गमावलेल्या कुऱ्हाडीबद्दल सांगतो नर्मदा देवी, देवी अदृश्य होते आणि नदीतून परत येते तेव्हा तिच्या हातात सोन्याची कुराड असते ती लाकूडतोड्याला दाखवते लाकूडतोड्या नम्रपणे म्हणतो देवी माते ही माझी कुऱ्हाड नाही मग देवी त्याला चांदीची कुराड दाखवते पुन्हा तो नकारार्थी मान डोलवतो आणि म्हणतो देवी ही पण माझी कुराड नाही नंतर देवी त्याला लोखंडाची कुराड दाखवते लाकूडतोड्या लगेच म्हणतो होय हीच माझी कुराड आहे देवी देवी म्हणते तुझा प्रामाणिकपणा मला आवडला या तीनही कुराडी तुलाच ठेव प्रामाणिकपणा मोठाच बक्षीस मिळवून देतो तर बालमित्रांनो या गोष्टीचे तात्पर्य एकच आहे की नेहमी आपण खरे बोलावे कधीही खोटे बोलू नये बालमित्रांनो आजची गोष्ट जर तुम्हाला आवडली असेल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक दाब लाईकचे बटन दाबा धन्यवाद